नमस्कार, मी सुलेखा तळवलकर दिल के करीबमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. काही काही लोक असतात ना, त्यांची नावं त्यांना इतकी सूट करतात. हिचं नाव मी जेव्हा ऐकलं ना, तेव्हा मला असं वाटलं की किती सुंदर नाव आहे आणि हिला किती छान सूट करतं ते. आहा, प्राजक्ता. नाजूक, सुंदर, देखणी आणि प्रगल्भतेचा सुगंध असणारी प्राजक्ता माळी बरोबर ओळखलं. प्राजक्ता, दिल के करीबमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तुझं. थँक्यू. हे खरंच असं बोलणार आहेस माझ्याशी आता थ्रू आउट द कॉन्व्हर्सेशन? नाही, मला तुलाही माहितीये मला तुझं खूप कौतुक आहे. आहे, पण म्हणजे आपण एवढं ड्रामॅटिक कधी बोलतो? सो आम्ही खूप चांगले फ्रेंड्स आहेत आणि सुलेखाताई या लेवल नाही, रादर आपलं फोन कॉन्व्हर्सेशन असं असतं की प्राजक्ता, अरे बापरे काय झालं असेल आता. मी फोन उचलते, सुलेखाताई, आणि तिला फोन आला ना की अरे बापरे सुलेखाताई एक मिनिट थांब, एक मिनिट तुझा फोन आहे राजू. असंच असतो ना. प्राजक्ता म्हणजे नाजूक, हे असं आम्हाला ऐकायची सवय नाही. मला हे खूप असं ड्रॅमॅटिक वाटतंय. बट या नाही, पण खरंच म्हणजे याबद्दल आपण कधी बोललो नाही, पण मी आत्ता जे काही बोललो ते खरंय. थँक्यू सो मच. थँक्यू. बरं, दिल के करीब मध्ये अशी एक प्रथा आहे की तुला मी गिफ्ट्स देणार आहे आणि आज तुझ्यासाठी अगं भरपूर गिफ्ट्स आली आहेत. मी जवळपास गिफ्ट्स मध्येच बसले आहे आणि प्राजक्ताचा इंटरव्ह्यू करणार आहोत म्हटल्यावरती आमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींनी सांगितलं, अरे आम्हाला पण काहीतरी द्यायचं, आम्हाला पण काहीतरी द्यायचं. थँक्यू सो मच इन ॲडव्हान्स. येस, ओके. हे ना, आकाश मंगल यांनी तुझ्यासाठी एक सुंदर पेंटिंग केलं आहे प्लेटवरचं. हाऊ स्वीट इज दॅट? हे खूप युनिक आहे आकाश मंगल, थँक्यू सो मच. हे किती क्यूट आहे. हा स्वीट, थँक्यू आकाश मंगल, थँक्यू. फारच सुंदर आहे. नाही छान आहे ना, डिक्टो आलाय आणि हे अवघड आहे आणि असं पेंट. हो हो, खरंच व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. वाव, लव्ह इट, थँक्यू. आहार आरोग्यकडून तुझ्यासाठी लाकडी घाण्यावर बनवलेली ही तेल आहे. ओ हो हो हो, कोकोनट ऑइल आहे आणि हे ग्राउंडनट ऑइल. ओ क्या बात है, अरे वा, थँक्यू सो मच. मला अशा गोष्टी फार आवडतात. मला माहिती आहे नैसर्गिक, यु नो, ऑर्गॅनिक असं असं जे असतं ते मी डेफिनेटली वापरेन. डेफिनेटली, अजिबात पुण्याला पाठवणार नाही मी, हे मी वापरणार आहे. हा स्वीट, थँक्यू. एक की नाही, उलूक द आऊल नावाचं एन जी ओ आहे, उलूक द आऊल फाउंडेशन. प्रीती शहांचं आहे आणि त्या काय करतात माहिती आहे का, हे जे फॅक्टरीजमधलं एक्सेस फॅब्रिक जे असतं त्याच्यापासून खूप छान छान आर्टिफॅक्ट बनवतात. ओके, एक मिनिट, आतमध्ये बघ काय त्यांनी पाठवलं तुझ्यासाठी. किती सुंदर, किती सुंदर हे तोरण आहे. वा वा, छान आहे ना, किती छान कलरफुल. थँक्यू उलूक द आउल. येस, मस्तच. हे पण किती क्यूट आहे, माझ्याकडे ऍक्च्युली मोबाईलला कव्हर नाही आहे. खरंच की काय? हो हो हो. सो हे फारच वापरात येणार आहे माझ्या. सुपर. आणि यांचा यूएसपी काय माहितीये, त्यांचे कुठलेही दोन आर्टिफॅक्ट सारखे नसतात. सो प्रत्येक पीस त्यांचा युनिक असतो. म्हणजे हे तुझ्या घरी तू तोरण लावलंस आणि तुझी मैत्रीण आली आणि ती म्हणली की अरे मला हे सेम हवंय, तर प्रॉबेबली शी माइट गेट बेटर, पण सेम नाही मिळणार. प्रत्येक पीस युनिक असतो. हाऊ स्वीट, हाऊ लवली, फारच सुंदर, छान आहे ना खरंच. शिल्पा आपटे आणि मेधा गलगले या दोघींचा प्रधा नावाचा ब्रँड आहे. ओके, आणि त्यांनी तुझ्यासाठी हँड पेंटेड बॉटल पाठवली आहे. वाव, आणि तुझ्या आवडीचं बुकमार्क. बुकमार्क, हाऊ लवली. मला किती आवडतोय हा शो की शोच्या सुरुवातीला एवढे सगळे गिफ्ट्स मिळतात. हाऊ स्वीट इज दॅट, किती डिसेंट आहे, मला फारच आवडलंय. क्युटी बाय. वाव, इथं ठेवूया आपण. हो 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 हो, नाईस इट इज. आणि हे तर मी अगदीच वापरेन. हो ना, हो, नाईस. येस. आणि आपली सगळ्यांची मैत्रीण प्रणोती म्हात्रे, ओके, तिचा हा प्रतिती नावाचा ब्रँड आहे आणि तिने तुझ्यासाठी एक सुंदर ऑर्गॅन्झा साडी पाठवली. वाव, लवली कलर, लवली. तुला खूप छान दिसेल ग ब्लाऊज पीस, सकट आहे. येस. ओ हो 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 हो, अरे माझ्याकडे नाही आहे अशी साडी आणि
माझ्या पर्सनल कलेक्शनमध्ये अशी साडी नाही आहे. सुपर, खूप एलिगंट आहे. हो हो, सुंदर दिसत माझ्या अंगावर. थँक्यू. वाव, लवली, मस्त. बरं, तिचं कार्ड सुद्धा इथे मुद्दामून मी ठेवलंय, कारण ती ब्लाउजेस अतिशय उत्तम शिवते. ओके, यू शुड ट्राय. डेफिनेटली आय विल ट्राय, डेफिनेटली. सो सुरू करूया. येस, एक मिनिट, पण त्याआधी तुम्हा सगळ्यांसाठी आम्ही खास प्राजक्ता माळीला इथे बोलवल्या आपल्या दिलके करीबमध्ये. सो सगळ्यात आधी तुम्ही पटकन सबस्क्राईब करून टाका दिलके करीब, सुलेखा तळवलकर हे चॅनल पटकन सबस्क्राईब करा. ओके ओके, डन. सो तू जवळपास 8 ते 10 वर्ष इंडस्ट्रीमध्ये आहेस, आणि ह्या कमी वेळामध्ये तुला खूप यश मिळालंय. टचवूड, अजून खूप मिळवायचं बाकी आहे खरं तर, असं तुला वाटतंय. पण खूप बाकी, खूप काय काय करायचं आहे. इनफॅक्ट म्हणजे महत्वाकांक्षी आहे का मी तर नाही, पण मला असं वाटतं की हा वन ऑफ द हिरोईन असं नकोय मला. ती युनिक असली पाहिजे. जर मी या क्षेत्रात आहे तर मी काहीतरी असं काहीतरी कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे या क्षेत्राला, की ते युनिक असेल, काहीतरी ऑदा असेल त्या ह्याला. जस्ट अनदर हिरोईन या कॅटेगरीत मला मरायचं नाहीये. सो खूप खूप काय काय करायची इच्छा आहे, लाईनअप करायचा प्रयत्न आहे. सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादांची खूप गरज आहे. असंच प्रेम आणि आशीर्वाद पाठीशी राहू द्यात. मी सगळ्यात आधी प्रेक्षकांचे खूप आभार मानते, कारण मी नेहमीच म्हणते मी खूप कमी प्रोजेक्ट्स केलेत त्या मानाने, किंवा चित्रपट खूप कमी केलेत, परंतु प्रेक्षकांचं प्रेम त्याच्या 5 पट 10 पटीनं मला मिळालेलं आहे. सो त्यांच्या प्रेमामुळे मी तरली आहे. ती लोकप्रियता इतकी मी अनुभवली, इतकं प्रेम अनुभवलेलं आहे. सो ते त्यांचा खंबीर पाठिंबा आहे मला, त्याच्यामुळे मी काही काही धाडसी गोष्टी करू शकते. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल टू ईच वन ऑफ यू. सो स्वीट. बरं ऐक ना, माझं काय म्हणणं होतं की तू अभिनेत्री उत्तम आहेस, तू कविता सुद्धा करतेस, तू उत्तम नृत्यांगना आहेस, तू ढोलताशा सुद्धा वाजवतेस. आणखीन काय राहिलंय का गं? आय एम मिसिंग आउट ऑन समथिंग. आता मी निर्मला, तू काय काय करतेस आणि तुला 24 तास पुरतात का? हो हो हो. अगं खरं सांगू का, हे काही डिसायडेड नव्हतं. मी म्हणजे अभिनय खरं तर डिसायडेड नव्हता. मी फक्त नृत्यांगना होते, मी फक्त नाचत होते. नाचातच मला करिअर करायची इच्छा होती. हे फार योगायोगानं अभिनय माझ्या आयुष्यात आला, खूप योगायोगानं कविता माझ्या आयुष्यात आला. हे प्रीप्लॅन नव्हतं अजिबातच, मनीध्यानी पण नव्हतं. हे घडलंय योगायोगाने. आणि मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल, जे माझ्या आयुष्यातलं पहिलं अभिनयासाठीचं जे ऑडिशन होतं, ते ऑडिशन या बाईंनी घेतल्यांना आठवतही नसेल. आणि त्याची एक खूप खास गोष्ट माझ्या लक्षात आहे, की ते ऑडिशन देताना आहे ना, चालू शॉट त्यांनी थांबवला. सुलेखाने म्हणले, नाही थांबा थांबा थांबा, तुझी लिपस्टिक ना अजून थोडीशी अशी लिपस्टिक आहे तुझ्याकडे, असं 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 तिने विचारलं. म्हणलं नाही का, मी इतकी, कारण लोअर मिडल क्लास फॅमिलीमधून आले होते, किती वर्षांपूर्वीची गोष्ट. सो असं काही नव्हतं माझ्याकडे. सो तिने स्वतःच्या पर्समधून काढून तिची स्वतःची लिपस्टिक मला इकडे बघ अशी लावली, आणि मग ते मी ऑडिशन केलं. मला आठवत नाही. आय नो तुला आठवणारच नाही, कारण तेव्हा मी एक तर कोणी नव्हते, इतकं ते रॉ होतं. 4 चौघीसाठी ते ऑडिशन होतं. उमेश नामजोशी वॉज द डिरेक्टर. आपण दादरला माटुंग्याला कुठेतरी ते केलं होतं. सो मला इतकं बरं वाटलेलं की हाव स्वीट, की कोणीतरी यु नो स्वतःची तुम्ही लायनर द्याल, टिकली द्याल, यु नो लिपस्टिक कोणी देत नाही पटकन, कारण ती ओठांची. आणि तिने इतक्या प्रेमानं मला लावली, आणि तिला इतकं हवं होतं की मी सिलेक्ट व्हावं. हो हा, पण मला ते प्रत्येक म्हणजे कामाबद्दल वाटतं की हे तुला मिळावं, हे तुला मिळावं, कारण तू कुठल्याही कामाचं सोनं करतो. पण तेव्हा माहिती पण नव्हतं की ही बरी आहे नाही. तसं नाही ग प्राजू, एक स्पार्क दिसतो. म्हणजे ऑडिशन घ्यायच्या आधी कोण सिलेक्ट होणार आहे, कोण सिलेक्ट होणार हे आता कळतं. आणि तुझ्यामध्ये तो एक होता स्पार्क. दॅट्स सो लवली. पण म्हणजे माझी सुरुवात हिच्यापासून झाली आहे, आणि खूप चांगला एक्सपिरियन्स म्हणजे अजूनही माझ्या लक्षात आहे. तर याचं श्रेय तिलाच जातं, तिच्या गोड स्वभावाला, हेल्पिंग नेचरला जातं. थँक्यू. येस, काय प्रश्न होता? मी खूप विषय 24 तास पुरतात का? खूप काही काही करतेस तू. हो हो हो.
खूप काय काय करते. ऍक्च्युली मी आता आयुष्यात असं ठरवलं की बास अजिबात ट्रॅक सोडायचं नाही, एक ते एक कर बास, खूप होतं हे ते हे ते. पण आहे ना, ऍक्च्युली तू माझ्याशी सहमत होशील, नंबर 8 व्यक्ती आहे मी. त्यांना अशा वैविध्यपूर्ण गोष्टी, हे पण करायचं ते पण करायचं हे आवडतं. आपण एक ते एक सातत्यानं आपण बोर होऊन जातो, तेच तेच नाही करू शकत. त्यामुळे ना थोडं विषयांतर लागतं, मग परत ट्रॅकवर येतो, असं ते थोडं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्यात माझ्या आयुष्यात, बिकॉज ऑफ म्हणजे एका शरीरामध्ये 7-8 माणसं राहतात असं मला कधी कधी फिलिंग येतं. सो त्याच्यामुळे हे घडलंय. पण आता मी खरं तर ठरवलेलं आहे की बास इतर धंदे नाही करायचे, फक्त अभिनेत्री आणि आता प्रोड्युसर म्हणून काम कर, असं या लेवलला आली. क्या बात. सो आता 24 तासांपैकी 8 तास झोप, बाकीच्या गोष्टींसाठी 2-4 तास, म्हणून बाकी सगळा वेळ मी अभिनेत्री आणि प्रोड्युसर म्हणून काम करायचं ठरवलंय. वा वा वा, मस्तच. बरं, मला सांग, तू ललित कला केंद्रात शिकलीस, म्हणजे मला अभिनेत्री व्हायचंय हे तुझं लहानपणापासूनच ठरलं होतं? तर नाही, ललित कला केंद्रात मी नृत्यातून ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय. ओके. तिकडे फक्त तुम्हाला कंपल्सरी थोडं संगीत थोडा अभिनय शिकवला जातो. बरं. आणि बिकॉज मी क्लासिकल डान्सर आहे, भरतनाट्यम शिकल्यामुळे अभिनयाशी खूप आधीपासून तुमची तोंड ओळख होते, त्याच्यामुळे मला त्याचा फायदा झाला. अदरवाईज मी अभिनयातून नाही ग्रॅज्युएशन आणि शिक्षण घेतलेलं आहे. सो म्हणूनच माझ्या डोक्यात कधी नव्हतं अभिनेत्री व्हायचं हे. तर अशाच माझ्याकडे ऑडिशन्स आल्या आणि मी धपाधप सिलेक्ट होत गेले आणि वन फाईन डे असं कळलं की आल्या कशा. मग डान्स मी करत होते तेव्हा एक डान्स ग्रुपमधलाच एक मुलगा कोऑर्डिनेशन सॉर्ट ऑफ करत होता एका चित्रपटासाठी, तो त्यांना ना आसावरी जोशींचा यंग असतानाचा चेहरा हवा होता. अच्छा. आणि मग तो म्हणला, अहिला तू सेम दिसते. असं रस्त्यात भेटलो आम्ही, हाय बाय, हा चला चला चालले, ए थांब थांब, अहिला तू सेम दिसतेस ग. त्यांच्या एक काम कर ना, जाऊन प्लीज ऑडिशन दे ना, जा जा तोंड दाखवून ये. असं त्यांनी मला पाठवलं. काही नाही, आम्ही तिसरीकडे चाललेलो, गेलो दुसरीकडे ऑडिशनला जाऊन यु नो दाखवून यायचे म्हणून. संजय सुरकर वॉज अ डिरेक्टर, मी तांदळा चित्रपटाचा सांगते. सो त्यांनी समोर बघितलं मला, हा पुढच्या आठवड्यात वेळ आहे तुला? म्हटलं हो सर, कॉलेज आहे पण बंक करे. हा हा, ए बोलवायला पुढची तारीख द्या, लगेचच द्या. त्यांनी ऑडिशन पण नाही घेतली, त्यांनी मला नाव पण नाही विचारलं, कारण तेव्हा अभिनय नव्हता, फ्लॅशबॅक मधलं कॅरेक्टर होतं, तिचं लग्न वगैरे. ओके. सो तिथे मग एका असिस्टंट डिरेक्टरला माझा आवाज आवडला, जी रसिका नाम जोशी, जिनी मला गुड मॉर्निंग महाराष्ट्राच्या ऑडिशनला पाठवलं. मग त्या सेटवर ते करता करता मला खूप सिरियलच्या ऑडिशन यायला लागल्या. वा वा वा. सो कळलं ना, मी काहीच ठरवलेलं नव्हतं, रँडम, म्हणजे रँडम टू द नेक्स्ट लेवल. सो देवाला हे हवं होतं की मी इकडे आज असावं. सो असं आपल्या इंडस्ट्रीला हुशार माणसांची गरज होती खूप. नाही, खूप माथ्या पण खाल्ल्यात मी, ठीक आहे, त्यामुळे हुशार लेबल घ्यायला मला भीती वाटते. पण प्रयत्न डेफिनेटली नंतर भरपूर प्रयत्न केले, म्हणजे एकदा पदरात पडल्यानंतर मग त्याला खूप सिन्सिअरली आणि सिरियसली घेतलं आणि तसा तशा पद्धतीनं एक्झिक्यूट केलं. म्हणजे हा असंच मिळालंय म्हणून असं नाही, तर मग नंतर ते टिकवून ठेवण्यासाठी, ते जपण्यासाठी भरपूर गोष्टी केल्या. त्याच्यामुळे हुशार नाही, सिन्सिअर हे बिरुद मी घेऊ शकते. तू टॉपर होतीस ना? हो, मी टॉपर होते. नाचत म्हणजे पण नाच ना ग, नाचा टॉपर होते. हा, म्हणजे ग्रॅज्युएशनला. ग्रॅज्युएशनला? येस येस. वा. आणि तुला अकॅडमी काढायची होती का? तुझी ऑलरेडी आहे अकॅडमी? अकॅडमी आहेच. आणि ती तू खूप लहान वयात सुरू केली ना? म्हणजे ज्या वयामध्ये आपल्याला माहित सुद्धा नसतं की आपण मोठं झाल्यावरती कोण होणार आहोत, त्या वयामध्ये तुझी डान्सची अकॅडमी काढून झाली होती पुण्यामध्ये, राईट? पुण्यामध्ये. खरं सांगू का, ह्याचं संपूर्ण श्रेय माझ्या आईला जात. अच्छा. हो, तिने मला खूप पुश केलं. एक तर आमची तशी परिस्थिती खूप अशी बेताची होती. बर. आणि माझं 9वीत असताना रंगेटून झालं, 11वीत असताना विशारद झालं. सो मी म्हणजे वय नसताना, वय बसत नाही म्हणून विशारदला आम्ही थांबलो होतो, नाही तर त्याच्या आधी 4 वर्ष माझा पोर्शन कम्प्लीट होता. अच्छा. कारण मी फार असं वयाच्या 6व्या वर्षी सुरुवात केली. सो आणि मी क्विकली शिकत गेले, मी असं ट्रॅकवर राहिले. सो आई म्हणाली, मग काय, म्हणजे ती माझ्याशी भांडत होती 12वी नंतर, तू सायन्स घे आणि डॉक्टर हो. म्हटलं का, मग एवढे वर्ष नाच कशाला शिकला? सो मी आर्ट्सच घेणार. मग ती चिडली माझ्यावर, सायन्स नाही ना घ्यायचंय, पैसे कमवा, मग डान्स क्लास वगैरे काहीतरी करा, तरच मी तुला आर्ट्स घेऊन देणार. अशी चिडून खरं तर ती सुरुवात झाली. आणि तिला असं वाटत होतं की म्हणजे डिस्टिंक्शन मिळालं तर शिकलेले कसं बरं, सो भविष्य सिक्युअर होतं. पण मला असं वाटत होतं की हे एवढं केलं ते वाया जाऊ नये, म्हणून मग त्याचा सुवर्ण मध्य काढून भांडणाचा आम्ही
ठीक आहे मी क्लास घेते असं काही झालं खरं तर. पण तेही मला इतकं आवडायला लागलं की त्याची खूप मोठी अकॅडमी झाली. मी एका शाळेमध्ये शिकवायला सुरुवात केली सुरुवातीला. अच्छा. पण त्याची मी इंडिव्हिज्युअल अकॅडमी केली. आता 7 शाखा आहेत त्याच्या. माझ्या स्टुडंट्स बघतात आणि माझ्या स्टुडंट्स माझ्यापेक्षा त्या जास्त शिकल्यात. सो मी अलंकार प्रथम केलेले म्हणजे विशारद पूर्ण नंतर अलंकार येतं. सो अलंकार प्रथम मी झालेली आहे. पण माझ्या विद्यार्थिनींचा अलंकार पूर्ण झालेला आहे. अच्छा. आणि माझ्या विद्यार्थिनी ललित कला केंद्रामधून गोल्ड मेडलिस्ट वगैरे आहेत. अरे वा. एमएला वगैरे. अरे वा. हा असं ते आता 6-8 मुलींची अशी फळी तयार झाली की ज्या अशा इंडिव्हिज्युअली क्लासेस घेतात आणि इंडिव्हिज्युअली सगळं सांभाळतात. सो मी आता बघायला पण जात नाही क्लासेस मध्ये काय चाललंय. इतकं त्या प्रो झाल्या. आणि आई बघते. आणि आई सुपरविजन करते. वाव. हे पुण्यात आहेत ना. आणि कुठल्या नावाने चालवते? नृत्यांगण अकॅडमी फॉर भरतनाट्यम. ओके. सो तुम्ही गुगल करा. येस. माहिती घ्या आणि लवकरात लवकर ऍडमिशन सुद्धा घ्या. तुझं लहानपण सगळं पुण्यात गेलं ना. हो हो. ऍब्सोल्युटली. कसं होतं तुझं लहानपण? चांगलंच होतं. मला फार आठवत नाही. मला शॉर्ट टर्म मेमरी लॉस आहे. म्हणजे त्याच्यामुळे फार नाही आठवत आहे. परंतु एवढं पहिल्यापासून होतं की खूप सिन्सिअर होते मी. आई म्हटली बस इथे तर मी ती उठ म्हणत नाही तोपर्यंत उठायचं नाही. आईने मला एकदा धोपटलं होतं. विचार का? का? अगं जा बाई बाहेर जाऊन खेळ जराशी. किती वेळ अभ्यास करशील? कोण मारखा होता या कारणासाठी? मी. हो ना. सो मी अशी होते. माझं बालपण अतिशय शिस्तीत, यु नो. माझे वडील पोलीस खात्यात होते त्याच्यामुळे माझ्या 10वीपर्यंत आमच्या घरात केबल नव्हतं. सीआयडीमध्ये होते. सो 14 वर्ष शिस्त खूप असेल ना घरात त्यामुळे. ते फार गोड आहेत त्या मानाने. परंतु त्यांना टीव्ही आवडायचा नाही. घरात आल्यानंतर बूट काढायच्या आधी ते टीव्ही बंद करायचं. ओ हा. सो आणि तरी मी अभिनेत्री याचं आम्हालाच आश्चर्य वाटतं की हे लोय कसं घडलंय वगैरे. पण कसं घडलं म्हणजे त्यांनी सपोर्ट केला तुला? ही वॉज न्यूट्रल ऑल द टाइम. त्यांचं पोरीवर विशेष प्रेम ते असतं म्हणजे कुठलाही बापाचं. त्यामुळे पोरीला आवडतंय तर तुला आवडतंय का? तुला करायचंय का? बर कर. पण पुण्यात यायचं अधून मधून. मी नाही येणार कुठे. आणि सो तुला आवडते म्हणून तू कर. पण मला तुम्ही यु नो रिस्पॉन्सिबिलिटी कुठली द्या ऍडिशनल असं नका सांग. सो ही वॉज न्यूट्रल. त्यांनी कधीच मला कुठल्या गोष्टीसाठी अडवलं नाही. आणि आईनी फुल सपोर्ट केला. आई फुल सपोर्ट. म्हणजे माझ्या करिअरमध्ये आईचा सिंहाचा वाटा आहे, माझा खारीचा वाटा आहे. हो का? खूप ती फिरली माझ्या बरोबर माझ्या सुरुवातीच्या काळात. तिने खूप आत्ता सुद्धा ती मला ज्या पद्धतीनं पुश करते ना, म्हणजे अपडेट असतो तिचा. हा काय काय कामं केली मागच्या 3 दिवसात? वा. मग ते काम नाही का? नाही गेलं. आज कुठं आहेस? किती असता घरी जाणार आहे? मग ते प्रॉपर चेक आहे. म्हणजे बर्ड व्ह्यूनी तिचं चालू असतं सगळं की हे कामं का नाही झालेली आहेत आता अशी वगैरे. ती लक्ष ठेवून असते व्यवस्थित. वा. खुश करते. आणि तुला असं वाटतं का की म्हणजे लहानपणापासून तू भरपूर कला जोपासल्यास, तर पुण्यामध्ये तुझं बालपण गेलं, तू लहानाची मोठी पुण्यात झालीस, सो त्याचा काही वाटा आहे असं तुला वाटतं का? खूप मोठा वाटा आहे माझ्या आयुष्यात. कारण मी एक तर नाच शिकले त्या माझ्या गुरु, त्यांची भाषा, पुण्याची भाषा, त्यांचा संस्कार. आणि ललित कला केंद्रात एक वेगळंच यु नो अख्खं वेगळं जग मला बघायला मिळालं. तिकडे म्हणजे इतकं मराठी भाषेचं अवडंबर आहे. अवडंबर नाही म्हणता येणार खरं. तो हट्ट आहे आणि तो बरोबर आहे की नॉर्मल बोलताना सुद्धा तुम्ही चुकूनही एकही इंग्रजी शब्द तुमच्या संभाषणात आला नाही पाहिजे असा आम्हाला टास्क असायचा. बर. अजिबात इंग्लिश बोलायचं नाही. आता इंग्लिश हा शब्द पण इंग्लिश नाही आहे, इंग्रजी म्हणायचं एवढं ते होतं. अच्छा. आणि कलेविषयी मी आधी हौशी कलाकार होते असं म्हणेन, पण हे प्रोफेशन म्हणून स्वीकारलं पाहिजे. आणि ते किती गमतीशीर आहे आणि ते किती डीप आहे आणि काय चाललंय बाहेर आणि आपण काय करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचा एक रियालिटी चेक मला ललित कला केंद्रात आला. सो पुण्याने खूप मोठा रोल प्ले केलाय माझ्या आयुष्यात. मी जर मुंबईकर असते किंवा नाशिककर असते किंवा अजून कुठे नसते तर इतकं आत्ता जशी आहे तशी डेफिनेटली नसते. सो शिक्षण पुण्यातलं, इस्पेशली भरतनाट्यम क्लासिकलचं शिक्षण जे इतर कुठल्या शहरांमध्ये तितकं आय थिंक होतही असेल, मला माहिती नाही कदाचित, हे बोलणं चुकीचं आहे. परंतु पुण्यात खूपच आहेत ते. खूप क्लासिकल डान्सिंगचं काय म्हणत ना, आता तर पीक आलंय खरं तर, पण ऑथेंटिसिटी पण तेवढी आहे. आणि सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रम कॉम्पिटिशन खूप होतात ज्याचा एका कलाकाराला खूप फायदा होतो. स्टेज कॉन्फिडन्सचा मला आयुष्यात कधीच प्रॉब्लेम आला नाही कारण मी हजारांवर कार्यक्रम केले पुण्यात. सो डेफिनेटली पुण्यात मी घडले. आणि मुंबईत
बिघडले पण आणि वेगळ्या अर्थाने घडले पण. मला लोकप्रियता आणि मोठ्या स्केलवर मी मुंबईत दिसले, लोकांसमोर आले. सो माझा टेलिव्हिजनचा जो काय प्रवास आहे किंवा हिरोईन असण्याचा जो प्रवास आहे तो सगळा मुंबईत घडला आणि मी डान्स माझ्या अंगात असण्याचा जो सगळा प्रवास आहे तो पुण्यात घडला. तू मगाशी म्हणालीस एक छोटा रोल केला होता तांदळामध्ये, त्यानंतरची मोठी भूमिका कुठली ग तुझी? तांदळानंतर मी गुड मॉर्निंग महाराष्ट्र होस्ट केलं. गुड मॉर्निंग महाराष्ट्र नंतर गाणे तुमचे आमचे सुगरण वगैरे गोष्टी मी होस्ट करत गेले. कारण तुला आवडायचं अँकरिंग खूप का एकातेक असं येत गेलं? एकातेक येत गेलो. काय होतं ना, आमची परिस्थिती मी म्हटलं तसं अशी बेताची होती, त्याच्यामुळे पैसे येत आहेत हा या मुद्द्यावर ते पहिल्यांदा चालू झालं आणि आपण दिसतोय टीव्हीवर. किती छान, आपल्या कॉलेजमध्ये आपल्याला ओळखे ही तू ती असं वगैरे एवढं होत आहे ते फॅसिनेटिंग होतं. तेव्हा सिरियसनेस नव्हता, जस्ट फॉर द सेक ऑफ टीव्हीवर दिसतोय पैसे ह्याच्यासाठी चाललेलं. सो शिक्षण करता करता मी सगळे अँकरिंग शोज केले. बरं, कारण मी तेव्हा ठरवलेलं की शिक्षण मी सोडणार नाही. सो मी जोपर्यंत एम ए पूर्ण केलं नाही तोपर्यंत मी सिरियल केली नाही. अच्छा. हां, मग जसं माझं शिक्षण पूर्ण झालं त्याच्यानंतर मग मी सिरियलमध्ये म्हणजे फुल टाईम मुंबईत आले. आणि तेव्हा पण सिरियसनेस नव्हता, खरा सिरियसनेस अभिनेत्री आपल्याला व्हायचंय हे माझं रेशीम गाठी नंतर ठरलं. अच्छा. कारण रेशीम गाठीची लोकप्रियता जी होती ती बघितल्यानंतर मी अवाक झाले. माझं आयुष्य 360 बदललं. आईला एवढं असत हे मला तेव्हा कळलं. आणि तेव्हा हेही जाणवलं की आपल्याला इक्वली डान्स एवढंच हेही आवडतं. आणि आता दिस इज द टाइम की आपण हिरोईन म्हणून हे परसिव्ह करू शकतो. आफ्टर सम युअर्स आपल्याला डान्स तर मी मरेपर्यंत करणार आहे, शिकवणार आहे. बरोबर बरोबर. हिरोईन म्हणून पडद्यावर असण्याचा काळ छोटा आहे. बरोबर. सो तेव्हा मी डान्स कमी केला आयुष्यातून आणि अभिनयाकडे पूर्ण लक्ष दिलं आणि तेव्हा मी ठरवलं बेसिकली अभिनेत्री व्हायचंय. तोपर्यंत ही सिरियल आली आहे म्हणून, चांगली आहे म्हणून, आई म्हणाली हिची सिरियल कर वगैरे, या लेवलला होते मी सुरुवातीला. अच्छा. इतकी मी लेट गो आणि हा ठीक आहे या लेवलला. मला डान्सच करायचं, मला डान्समध्ये PhD करायची, अजूनही करायची इच्छा आहे. असं नाही की ते सुटलेलं आहे, काहीतरी माझ्या डोक्यात शिजत आहे डान्स विषयी आणि खूप आदर आहे क्लासिकल डान्सिंग विषयी माझ्या मनात. सो ते सुटत नव्हतं खूप दिवस, तो वेळ लागला मला सिरियस व्हायला अभिनयाविषयी. पण येस, आता मी फर्म आहे खूप. ओके ओके. राजू तू बालनाटकात सुद्धा काम केली आहेस ना? होय 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 होय. निम्मा शिम्मा राक्षस आणि खूप कॉम्पिटिशन नाट्यछटा स्पर्धा वगैरे. हा, अशा मी खूप बक्षीस वगैरे खूप मिळवली असेल खूप असं नाही, पण हा थोडं थोडक केलेलं आहे. डान्सचं इतकं केलं ना की बाकीचं इतकं कमी वाटतं आता, तर त्या मानाने कमीच, पण नाटक डेफिनेटली मी केलं होतं. अच्छा. सो आवड होती मला. मला सी, आपण फॉलोअर असू शकत नाही, आपण असो तर लीडर. त्यामुळे मी स्टेजवर असणार आणि लोकांनी मला बघायचं ही फेज मला आवडते. यु नो, मी ऍक्ट करणार आणि लोकांनी ती बघायचं हे मला आवडत होतं. ते आवड काय आवडत होतं हे आता कळतंय, पण तेव्हा ते न कळत असताना आपण तसं करत होतो हे ऑटोमॅटिकली हे मला जाणवतंय. तर असायचं होतं इंडस्ट्रीमध्ये, पण सिरियसनेस नव्हता, हौशी होतं. ललित कला केंद्र आणि रेशीम गाठी हे दोन टर्निंग पॉइंट माझ्या आयुष्यात फार, यु नो. हे रेशीम गाठ आणि हम्पी हे दोन्ही कॅरेक्टर्स तुझे, ज्या दोन्ही भूमिका होत्या त्या अतिशय वेगळ्या. मग ते तू मुद्दामून असं चूज केलंस का योगायोगाने झालं? ते योगायोगाने झाले. म्हणजे प्रकाशचे मी आजन्म आभार मानेन हम्पीसाठी. कारण इतकी ती इमेज अशी गर्ल नेक्स्ट डोअर सेट झाली होती की कोणीही माझ्या रिस्क तशी घेतली नसती की ही हे कॅरेक्टर कसं करेल, पण तीच त्याला रिस्क घ्यायची होती की नाही ती करू शकते आणि लेट्स ट्राय काहीतरी मस्त निघेल बाहेर असं ते त्याला वाटलं. आणि त्यांनी मला ते समोरून ऑफर केलं आणि मी उडीच मारली की येस. कारण मला खूप जेन्युअनली असं वाटतं मी निगेटिव्ह करू शकते, मी खूप सोबर सात्विक अशी अशी गरीब बापडी पर करू शकते, मी खूप स्ट्रॉंग वुमन पण प्ले करू शकते, ऑन्टरप्रनर वगैरे. ते मी म्हटलं ना, 7-8 सोल्स एका शरीरात राहत आहेत. सो आहे सगळ्यातलं सगळं आहे. आणि चेहरा पण बाय गॉड्स ग्रेस टचवूड ना, मी साऊथ इंडियन सारखी नटले तर मी साऊथ इंडियन दिसते, मी बंगाली सारखी नटले तर बंगाली दिसते, मी मराठी दिसते, काही ना मी पंजाबी वाटते. तर आहे ते अंगात आहे, चेहऱ्यात पण आहे आणि
पोटेन्शियल पण आहे, सोल पण तसा आहे की तुम्ही फ्लेक्सिबल होऊ शकता. ज्या भांड्यात टाकाल तो शेप घेणार, आम्ही जो रंग टाकाल तो रंग दिसेल. वा वा, त्याच्यामुळे मला ते करायचंच होतं. म्हणून मी आता पांडू मध्ये पण निगेटिव्ह भूमिका होती, पण मी ती केली. अच्छा, म्हणजे मी विलन आहे त्या फिल्म मध्ये. ज्यांनी चित्रपट पाहिला नाही त्यांना, ऍक्च्युली मी फोडलं ना आता, पण ठीक आहे, टेलिव्हिजन. हा, पण मला असं वाटलं की नाही आहे, मी ते पण छान करू शकते. आणि मलाच यु नो तेच 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 करायची इच्छा नाही आहे, ही म्हणजे असंच असं मलाच नको आहे. त्याच्यामुळे मग पण ते स्वतःहून प्रकाशनी ते आणलं माझ्याकडे आणि मी उडीच मारली. वा वा, मस्त. तू नाटक सुद्धा केलं आहेस राजू, मालिका केल्या आहेस, सिनेमा सुद्धा केल्या आहेस भरपूर. या तिन्ही माध्यमांचा आपल्या करिअरमध्ये खूप महत्त्व असतं. ओके, तुझा अनुभव काय आहे, या सगळ्या माध्यमाने तुला काय काय दिलंय? बरोबर, तू म्हटलं ते अगदी बरोबर आहे की वेगवेगळ्या वेगवेगळी माध्यमं वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला शिकवतं. जसं नाटक आपल्याला स्टेज फिअर आपलं जातं नाटकामुळे, स्टेज कॉन्फिडन्स काय आणि नो रिटेक झोनवर कसं काम करायचं, ते एक स्कूलिंग आहे अभिनेत्याचं. किंवा ब्रशअप करणं, ऍक्टिंग स्किल्स ब्रशअप करणं, हे जे होतं ते नाटकात होतं. टेलिव्हिजन मध्ये तुमची कॅमेरा समोर काम करायची भीती मरून जाते. बरोबर, काय कॅमेरा आहे, हा ठीक आहे, मग काय हे जे होतं ना ते रोज रोज काम करून होतं. ऑल्सो फायनान्शियल स्टेबिलिटी मला वाटतं टेलिव्हिजन देऊ शकते, देऊ शकतं. बाकी चित्रपट आणि नाटक तितकं नाही देऊ शकत. सो टेलिव्हिजनमुळे सराव होतो आणि भीती भीड चेपली जाते कॅमेराची. अदरवाईज कॅमेरा ऑफ असताना लोक खूप चांगला अभिनय करतात, ऑन झाला की नंतर तसं नाही. तर आय थिंक टेलिव्हिजनमुळे ते साध्य होतं. आणि चित्रपट ना 70 mm वर तुम्ही दिसता, तुम्ही काही लपवूच शकत नाही तुमच्यातला फ्लॉज ऍज अन ऍक्टर, ऍज अ ह्युमन बिईंग. सगळं कॅप्चर होतं आणि ग्रँड लेवलला कॅप्चर होतं. सो म्हणून जास्ती मला ऍक्च्युली फॅसिनेशन आता चित्रपटांचं आहे. आणि काय ना, एवढा तुम्ही जेव्हा एवढ्या स्केलवर लोकांना दिसता ना, ती खूप मोठी छाप मनात राहते लोकांची, ती फार काळ सस्टेन होते. बरोबर, एवढ्या ज्या दिसतं ना किती काळ सस्टेन होणार याच्यावर दिसल्यावर तर होणार ना. सो चित्रपट मला जास्त, मला असं वाटतं की तुम्ही खरे कोण आहात ते पटकन जास्त कळून येईल. अभिनय म्हणा किंवा इतरही गोष्टी म्हणा, तर डेफिनेटली वेगवेगळ्या गोष्टींचं वेगवेगळं स्थान आहे आणि मला तिन्ही माध्यम आवडतात. आत्ता मी चित्रपटांसाठी जास्ती फॉर आहे पण. अच्छा अच्छा, वा वा, मस्त, ऑल द बेस्ट. थँक्यू. बरं, आपल्या करिअरमध्ये तीन खूप महत्त्वाचे टप्पे असतात. एक म्हणजे काम मिळवणं, दोन म्हणजे ते मिळालेलं काम टिकवून ठेवणं, तीन म्हणजे नवीन छान छान कामं जनरेट एकदा मिळवणं. बरोबर. सो तुझ्या पण आयुष्यात हे सगळेच टप्पे आले आहेत, आले असतील. तुझा अनुभव काय आहे? हे तू असंच चालू, हे दुष्टचक्र आहे आणि चालूच राहतं. प्रत्येक अभिनेत्याच्या नशिबाला हे आहे, मी म्हणेन. त्यातल्या त्यात मी मेंटली सिक्युअर दोन गोष्टींमुळे झाले माझ्या आयुष्यात खूप पटकन. एक तर मला ऑलवेज फॉलबॅक ऑप्शन डान्स होतात. बरोबर बरोबर, करेक्ट. त्यामुळे मला हे माहिती होतं की ए नाही वर्क होते तर बी आहे आपल्याकडे. आणि जेव्हा तुम्ही क्लासिकल डान्सर असताना एस्पेशली, म्हणजे कौशल इनामदार खूप छान वाक्य बोललेले की तुम्ही जेव्हा शास्त्रीय कुठल्याही गोष्टीच्या अशा वटवृक्षाखाली बसलेले असताना तेव्हा तुम्ही निवांत आणि सिक्युअर असता. ते तुम्हाला यु नो तो पॉइज अँड तो कामनेस तुम्हाला त्या परंपरेतून आपोआप येतो. सो आय वॉज व्हेरी रिलॅक्स्ड इन टर्म्स ऑफ यु नो, मी इनसिक्युअर झोनमध्ये कधी गेले नाही त्याच्यामुळे. ऑल्सो कधीच आयुष्यात टचवूड अशी पण फेज आली नाही की काम नाही आहे. म्हणजे आत्ता 2 वर्ष लॉकडाऊन होतं टचवूड, परंतु हास्यजत्रा साठी आम्ही इतकं काम केलं आणि काय धुमाकूळ घातला हास्यजत्रांनी या लॉकडाऊन मध्ये. सो कधीच आयुष्यात मी कामाला जेव्हापासून सुरुवात केली असं नाहीये, म्हणजे जेवढं मी काम केलंय ना त्याच्यापेक्षा जास्त काम मी नाकारलंय खरं तर. पण कामाची कमतरता नव्हती डेफिनेटली. मला हवंय ते काम मला नाही मिळालंय अजून. चित्रपटांच्या बाबतीत मी म्हणेन की जे ए प्लस ग्रेड सिनेमाज जे आहेत ना आणि यु नो हिरोईन ओरिएंटेड ज्या फिल्म्स आहेत ते अजून नाही आपल्यापर्यंत आलेले आहेत. त्यामुळेच कदाचित माझी एकही एक तर पांडू सोडता बाकी कुठली फिल्म हिट सुपर डुपर हिट सॉर्ट ऑफ नाही आहे. त्यामुळे कदाचित ते जनरेट नाही झालंय का, टेलिव्हिजनमध्ये मी खूप वेळ घालवला का शास्त्रीय नृत्यातच मी खूप वेळ घालवला का, असं त्याला कितीही कारणं असू शकतील का, किंवा मी कुठल्याही ग्रुपचा
यु नो ग्रुपिझमचा भाग नाही आहे, आपल्याला ते जमत नाही, आपल्याला खूप मॅनिप्युलेशन जमत नाही, आपल्या तोंडावर सगळं खरं खरं दिसतं असे त्याला, किंवा आपण नाहीच आहोत, बरेच आपण ॲव्हरेजच ॲक्टर आहोत का, असे कितीतरी कारणं असू शकतील की ज्याच्यामुळे ते अचीव्ह झालेलं नाही आहे. परंतु हे आहेच आहे की हे पाहिजे आणि याच्यासाठी सतत काम करत राहणं, की म्हणजे काम मिळतं पण जे हवंय ना ते मिळवण्यासाठीची धडपड ही कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट आहे. ते काम तेच चालू आहे, हा ठीक आहे. आणि कसं होतं ना, ते काम एकदा मिळालं ना की त्याचं हे पण कमी होतं, त्याचं अट्रॅक्शन पण कमी होतं. हा आता हे मिळालं तर हे असं ते होतं ना. मला ना नेहमी असं वाटतं हे चांगलं का वाईट ग, आय नो यार, मला नेहमी हा प्रश्न पडतो की म्हणजे आपण ॲम्बिशियस असणं हे चांगलं का आपण समाधानी असलं पाहिजे. पण समाधानी असलो तर आपण वर नाही जाणार. इट शुड बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ. जेव्हा तुम्हाला आहे ना तुमचं ॲम्बिशन तुम्हाला मेंटली पोखरत नाही आहे ना, तोपर्यंत ते ॲम्बिशन इज गुड, म्हणजे तुम्हाला जगण्याची आस आहे. सो आय थिंक ॲम्बिशन चांगलीच गोष्ट आहे, त्याच्या ते आहे म्हणून तर जगण्याची इच्छा आहे, स्वप्न आहे, ते मिळवण्याची यु नो तडफड आहे, धडपड आहे, ते पाहिजे. परंतु ते ॲम्बिशन कुठपर्यंत बरी आहे की तुमचं ते डोकं पोखरत नाही आहे, तुम्ही जिथे मेंटली इल व्हायला लागता तिथं ते चुकीचं आहे. सो इट शुड बी अ गुड कॉम्बिनेशन ऑफ बोथ. समाधान नसेल तर तुम्ही रात्री नीट झोपून पण नाही शकणार, तुम्हाला इन्सोमनिया होईल डायरेक्ट. सो दोन्ही पाहिजे. आता जाऊ दे मरू दे, खड्ड्यात गेलं जग, मला झोपायचं आहे, अशी झोप आली पण पाहिजे. आणि चला उठा हे कसं होणार, नाही तर नाही तर थंड जसे जन्मलो तसेच मेलो, असं जर काही काडी इकडची इकडे हलवली नाही तर कसं, मी तर नाही अशी मरू शकणार. सो बोथ इन अ गुड क्वांटिटी असं वाट. बरं, मला तुला एक प्रश्न विचारायचा होता तुझ्या नृत्याबद्दल. आता मुद्राभिनय म्हणजे तुझ्या नृत्यातला हा सुद्धा अभिनयाचा एक प्रकार आहे, आणि आपण नाटक सिनेमा मध्ये करतो तो सुद्धा अभिनयच आहे. पण या दोघांमध्ये तू फरक कसा करशील किंवा तू कसा करतेस? हा मला आधी त्रास झाला खर तर, कारण क्लासिकल डान्सर्स जरा लाऊड परफॉर्म करतात, कारण स्टेजवरचा डान्स आहे, आधी ती देवदासी परंपरेतून आलेले वगैरे वगैरे एन नंबर ऑफ गोष्टी त्यासाठी. सो मला आधी त्रास झाला, मी आधी लाऊड करायचंय सगळं, तर मला ते सवयीनं बघून बघून जरा स्वाध्याय करून मला कळलं की नाही टेलिव्हिजन माध्यम हे एवढंच माध्यम आहे, तुम्ही स्टेजवर असता तेव्हा तुम्ही पूर्ण दिसता. सो तेव्हा काही गोष्टींची गरज आहे लाऊड करण्याची. जेव्हा क्लोज मीडियम आहे तेव्हा तुम्ही ते श्रिंक करून फक्त फेशियल एक्सप्रेशन मेजर वाचिक अभिनयाच्यावर काम केलं पाहिजे. पण हे मी म्हणेन ना की ते पाण्यात पडल्यानंतर तुम्ही पोहायला शिकता आणि मग बघून शिकता काही गोष्टी, ऑब्झर्वेशनने शिकता काही, स्वतःचं काम बघून बघून शिकता, असं ते मी शिकले हळूहळू, शिव्या खाऊन शिकले कधी कधी. सो पण ते हळूहळू काही काळानंतर आलं. ओके, आपण ना आपल्या प्रेक्षकांसाठी एक गंमत करूया, त्यांना काहीतरी वेगळं द्यायचा प्रयत्न करूया. ओके, आपल्या या गप्पांमधून तुझी तीन आवडती गाणी हिंदीतली. ओके, पण जुनी नवी असं, जुनी जुनी. सो ही तीन जी गाणी आहेत ना यांची तू आपल्या प्रेक्षकांना ओळख करून दे, पण मुद्राभिनयातून. काय? ओ माय गुडनेस. ओके, हा खोया खोया चांद, तुला बोल आठवत आहे? हो 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 हो, तू गा मी करते. आपण वेगळं काहीतरी देणार आहोत प्रेक्षक हो, वेगळं हेच आहे की सुलेखा ताई गाणार आहे, तुला जमेल का सुरात गा, मी कसं म्हणजे मीच गायचं, मीच एनॅक्ट करायचं. मला सबस्क्रायबर्स वाढवायचं, ती खूप बरं गाते बाय द वे, मी छान नाही म्हणते स्पेसिफिकली, वाईट बर, नुसते लिरिक्स म्हण, खोया खोया छांद खुला आसमा एवढं तर करशील. हो हा रेडी, आता चांद मी आहे प्रेक्षक हो. पण असं नुसतं बोलून कसं चालेल, मग तुला जर का बरं दोघी गायचं, मग हा बर चालेल. हा आणि तुझा आवाज मोठा पाहिजे माझ्यापेक्षा. नाही म्हणजे प्रयत्न कर, प्रयत्न कर. ओके, 1 2 3 स्टार्ट. खोया खोयाचा खुला आसमान, आँखों में सारी रात जाएगी, तुमको भी कैसे नींद आएगी, हो खोया खोया चांद. वाह 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 वाह,
कमाल. थँक्यू. दुसरं कुठलं म्हणलं होतं आपण? रंगीला रे. रंगीला रे, रंगीला रे ऍक्च्युली खूप फिजिकली परफॉर्म करायचं गाणं आहे, बट ठीक आहे. ओके ओके या ओके स्टार्ट या. रंगीला रे तेरे रंग में यूं रंगा है मेरा मन, हो चलिया रे ना बुझे है किसी जल से ये जलन, हो रंगीला रे. वा 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 क्या बात है. काही केलेलं आहे खरं तर, म्हणजे रंगीला वेंगला कसं दाखवणार आपण. ठीक आहे. तिसरं गायचं गाणं? हा चालेल. 1 2 3 गो. लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारो रंग के नजारे बन गए, सवेरा जब हुआ तो फूल बन गए, जो रात आई तो सितारे बन गए. लिखे जो खत तुझे. किती गोड, किती गोड, किती गोड गाणं आहे. ऍक्च्युली हे गाणं माझ्या पप्पांचं फेवरेट गाणं आहे. हो, आणि त्यांचं फेवरेट गाणं आहे मला कळल्यानंतर माझं ते फेवरेट झालं अचानक भयानक. की आईला पप्पा नाही आवडतं, किती छान आहे खरं तर ना, असं म्हणून. सो आमच्या दोघांचं फेवरेट गाणं झालं आहे. वा 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 मस्त, किती गोड करून दाखवलंस ग. इम्प्रॉम्प्टू. हा, मला ना तू अजूनपर्यंत तीच आठवतीस माहिती का, एवढे लांब केस होते तुझे गुडघ्यापर्यंत. हो, एक हो, वेणी हो, आणि दोन वेण्यातली पण मी बघितली आहे तुला. हो, आणि असे जाड केस होते ग. हो, आणि पंजाबी ड्रेसेसच मॉडर्न नाही, अगदी. हो, काकूबाई होतीस तू. कुठेतरी ना एक असा स्पार्क होताच, पण कधी कधी ना एक घाबरलेली बुजलेली अशी पण असायचीस. हो, आणि आता म्हणूनच मी बिघडले म्हटलं नंतर. बिघडले नाही, मला फ्री झाले. तसं मला हे ट्रान्झिशन खूप आवडत आहे तुझ्यातलं. खूप कॉन्फिडन्स आलाय आता तुला, आणि आय एम रिअली लायकिंग इट, कारण मी ते सगळे स्टेजेस बघितलेत तुझे. येस येस, असं झालंय खरं. या प्रवासाबद्दल काय सांगशील तू दोन वाक्यांमध्ये? अभिनयाने मला खरं तर, आणि लोकप्रियतेमुळे मी खुलले, मुंबईमुळे खुलले. म्हणजे आधी अशी शेल मध्ये होते, मला असं वाटायचं पुणे हेच अख्खं जग आहे. मुंबईत आल्यानंतर कळलं की नाही, हे तर वेगळंच जग आहे. मग मुंबईत कार्यक्रमांनिमित्त आणि बाहेर देशांमध्ये फिरल्यानंतर कळलं की अरे बाहेर पण खूप मोठं जग आहे, आपण खूप छोटुकले आहोत, पिट्टुकले आहोत, काहीच नाही आहोत. सो जेव्हा जेव्हा मी जशी जशी बाहेर पडत गेले, होरायझनच्या बाहेर बाहेर गेले, तेव्हा मला या गोष्टी कळत गेल्या. आणि मग करून करून तो कॉन्फिडन्स आला आणि मी बदलले असं मी म्हणेन. पण मी, तू म्हणते असे अगदी बरोबर आहे, मी कात टाकले लिटरली. म्हणजे 10-12 वर्षांपूर्वीचा नख पण माझ्यात आता शिल्लक नाहीये असं मी म्हणते. तसंही दर 5 वर्षांनंतर तुमच्या सगळ्या पेशी बदलतात माहितीये ना शरीरातल्या, इच अँड एव्हरी सेल. सो माझ्यातल्या त्या खूपच, म्हणजे नाहीच, काहीच नाही राहिलंय, माझा DNA चेंज झाला वगैरे असं मला वाटतं. आणि इट्स जस्ट ओनली बिकॉज ऑफ आर्ट आणि मुंबई मी म्हणेन. For that matter. So असा बदल माझ्यात घडला. आणि इवन आय एम समटाइम्स आय लाईक इट. हो ना, असं कधी कधी वाटतं की दॅट वॉज अ मदर लाईफ टाईम. होय, आणि ती कोणतरी वेगळीच मुलगी होती, ही कोणीतरी वेगळीच. आय जस्ट सेकंड युअर थॉट, दिस इज अ थॉट. हो ना, ती वेगळी होती प्राजक्त, ती मी नाहीच आहे. म्हणजे ते पण माझं रूप मला आवडत नाही याच्यातला भाग नाही. गिवन अ चॉईस ना, मी जर या क्षेत्रात नसते ना, आत्ता पण मी कॉटन साडी घातली, मी आयुष्यभर साड्यांमध्ये वावरले असते, कॉटन ड्रेसेसमध्ये वावरले असते. आणि एक यु नो अशी शांत आयुष्य शेतात वगैरे जाऊन मी काढलं असतं, आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन शिकवत बसले असते लोकांना. सो ते पण खूप आहे माझ्या अंगात की शेतात राहा, गावाकडे राहा, यु नो सोशल वर्क करा. सो ते पण आयुष्य म्हणजे ती आहे खरं तर. त्यातलं थोडं जर राहिलं ते एवढं राहिलं की अजूनही मला ते यु नो कॉन्स्टंट वाटतं. तर पण आता हा बघायला गेलं तर त्यातला अपिअरन्स वाईज सोड पण आणि थॉट वाईज सोड पण सोल वाईज तसं काही राहिलेलं नाही. वा. आणि आता तर मुंबईत एवढं सुंदर घर घेतलंयस, एवढं छान सजवलंयस, त्याचं इंटिरियर छान केलंयस. बरं, हे घर घेतल्यापासून मला माहितीये, तू हे घर घेतलंस तेव्हाही मी बघितलं होतं. मग हळूहळू हळू करून आता हे एवढं सुंदर सजवलंयस ते हे मी बघते, मला खूप कौतुक वाटतं ग तुझं. थँक्यू. ते पण आहे ना बाय गॉड्स ग्रेस झालंय. म्हणजे जुने ती रेशीम गाठी जेव्हा सुरू झाली तेव्हा माझ्या खात्यात फक्त 1 लाख रुपये होते. एक पण नाही, 80-85 हजार असते. चल चल चल. आणि जुने ती रेशीम गाठी संपायच्या आधी मी घर घेतलेलं होतं.
ते कसं घडलं मलाच कळलं नाही की हे कधी आले माझ्याकडे पैसे कसे आले. पण तेव्हा मी खूप ब्रँड एंडॉर्समेंट केल्या, मी खूप कार्यक्रम केले आणि तेव्हा जेव्हा मी बाहेर पडले ना तेव्हा मला ते 1.5 वर्षात रियालिटी चेक आला की ओ असं पण असतं. तर तो एक मेजर शिफ्ट होता माझ्या आयुष्यात. माझी 7.5 होती तेव्हा. खरं तर मला अदरवाईज खूप त्रास झाला पण जे काय शनि महाराज काहीतरी देऊन पण ते खरंय. पण मला हा व्हेरी ब्युटिफुल हाऊस. माझी पण घर गाड्या सगळं 7.5 मध्येच झालं. हा 7.5 झालेलं घर आहे. पण आय एम ग्रेटफुल फॉर दॅट की त्याच्यामुळे ना मी मुंबईत जास्त राहते आणि मग त्याच्यामुळे मी अभिनयाशी आणि एकंदरीत इंडस्ट्रीशी कनेक्टेड राहते. नसतं तर कदाचित मी सतत पुण्याला पळाले असते माझ्या आई वडिलांसाठी, आता माझ्या भाच्यांसाठी, यु नो. पण ही स्टेबिलिटी जी दिली की नाही इथे राहा आणि इथे राहून काम कर, ते घर झाल्यामुळे मी इथे आहे असं मला वाटतं. सो घरासाठी सुद्धा आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल. एक खूप वर्षापासून तुझं एक स्वप्न आहे जे पूर्ण करणार आहेस का केलंयस ते तू प्रेक्षकांना सांगणार आहेस का? खूप स्वप्न आहे. कुठलं स्वप्न अशी बोलतेस? संगीत, नृत्य, नृत्य, नृत्य नाटक. हो, मी खूप हात धुवून त्याच्या मागे लागले होते. लागले होते असंच म्हणायला लागेल. काय आता ह्या कोविडच्या काळामध्ये नाट्यगृह सगळी बंद होती त्यामुळे मी माझा सगळा मोर्चा दुसऱ्या गोष्टींकडे वळवला आणि आता तेही कामं हातात घेतली. सो त्याच्याकडे जरा हे अटेन्शन कमी झालं. पण कधीही कुठल्याही गोष्टीवर काम केलेलं वाया जात नाही त्याच्यामुळे ते कधी ना कधी ते करणार हे तर आहेच आहे. कारण ते मी त्याच्यासाठी मी महाभारताचा खूप अभ्यास केला, ते काही प्रमाण मी लिहिलं पण आहे म्हणजे फॉर दॅट मॅटर. त्याच्यात अजून काही संस्कार होणं बाकी आहे परंतु ते बेसिक जे आहे ऑल्सो मला ते इतकं जवळ आहे माझ्या हृदयाच्या. कारण ते एका बँगलोर आश्रमात होते मी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कोर्ससाठी आणि तेव्हा तिथे सगळ्यात लास्ट डेला एका छान महालात मला ते सुचलेला थॉट आहे. सो मला असं वाटतं की काहीतरी सीड जे पेरलं गेलंय, जिथे पेरलं गेलंय, जे इन्सेप्ट झालंय, ती जागा इतकी अशी आहे की ते काहीतरी होणं आहे त्याच्या योगे. त्यामुळे सुद्धा मी ते करू इच्छिते. तर लवकरात लवकर हो अशी अपेक्षा आहे. परंतु मोर्चा आता तिकडून थोडा शिफ्ट झालाय. बरोबर बरोबर. पण भविष्यात ते होणार, दॅट इज फॉर शुअर. आत्ता नवीन काय करतेस? आत्ता 2 गोष्टींवर मी काम करते, एक चित्रपट आणि एक वेबसिरीज. बरं. जे मी इनिशिएट करू इच्छिते, लेट्स होप फॉर द बेस्ट. जे जसं जसं घडत आहेत गोष्टी आपल्याला कळेल की काय आधी होत आहे, काय नाही होत आहे, का तिसरंच काहीतरी होत आहे. वा राजू, तू अँकरिंग उत्तम करतेस. थँक्यू. पण अँकरिंगने तुला काय दिलं? खूप कॉन्फिडन्स दिला मी म्हणेन. कारण मोठमोठ्या व्यक्तींसमोर, 100 माणसांसमोर, म्हणजे नाटकात आपण बोलतो 1000 लोकांसमोर किंवा नाचतो 10000 लोकांसमोर पण तिथे तुम्ही नसता. तुम्हाला एक टेकू असतो तुमच्या कॅरेक्टरचा. त्या ते बोलताय कॅरेक्टर, तुम्ही नाही बोलत ना. पण जिथे तुम्ही म्हणून तुम्ही प्रेझेंट होता ना तेव्हा. तर अँकरिंग इज सच अ डिफिकल्ट जॉब. तर बिंग प्राजक्ता म्हणून लोकांशी संवाद साधणं मला फार अवघड पण जायचं. मला आईस ब्रेक करणं अवघड जायचं. कॉन्व्हर्सेशन सुरू करता येत नाही मला. छान, थँक्यू, मला तुमचं काम आवडतं. संपला कॉन्व्हर्सेशन. थँक्यूवर संपतं, म्हणजे आवडतं आणि ते म्हणाले थँक्यू, इथेच संपतं कॉन्व्हर्सेशन. पण ते एक यु नो पुढे जाऊन त्यांना काहीतरी विचारणं, मग त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं धाडसानी देता येणं. मोठ्या मोठ्या व्यक्तींशी, आता काही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी काही लोक येतात, किंवा इन जनरल दुवा होणं, प्रेक्षक आणि कलाकारांच्या मधला सांधा होणं. बरोबर. जे पण मला जमत नाही, मी दोनच ठिकाणी कम्फर्टेबल होते, एक तर एक परफॉर्मर म्हणून नाही तर ऑडियन्स म्हणून. त्याच्या मधलं मला काही जमायचंच नाही. तर हे अँकरिंगनी हे साध्य झालं की हे पण हे ब्रिजिंग मला जमलं पाहिजे. जर कोणी बेटर अँकर नाही तर आता मी ते ब्रिजिंग स्वतःच करू शकते. मी नुसतं परफॉर्म करून विंगेत गेले असं नाही. बरोबर बरोबर. या बऱ्याच गोष्टी मला अँकरिंगनी मिळाल्या. आणि पुन्हा एकदा फायनान्शियल स्टेबिलिटी इतकी दिली हास्यजत्रेनी, इतकी की आता मी काहीतरी यु नो धाडसानी, अजून मी म्हटलं ना निर्माती होण्याचं धाडस मी करू शकते कारण थोडी मी सिक्युअर झाली आहे. आता थोडे पैसे दुसरीकडे टाकून आपण काहीतरी करू शकतो. गाड्या बिडे घेण्यापेक्षा, घरदारा घेण्यापेक्षा नाही, आपण काहीतरी क्रिएटिव्हली काहीतरी केलं पाहिजे. बरोबर. हे धाडस जे आलं ते हास्यजत्रा नसतं माझ्या आयुष्यात, तर आय थिंक अरे पैसे कमवण्यासाठी काम करत राहा हेच माझ्या नशिबी आलं असतं. सो इन टर्म्स ऑफ दॅट मी हास्यजत्रेची, बापरे, अत्यंतिक आभारी आहे. वा,
तू ट्रॅव्हल शो सुद्धा केलायस आता आणि खूप मोठा ट्रॅव्हल शो केलायस, त्यात तुला खूप अनुभव सुद्धा आले असतील ना ग वेगवेगळे, एखाद दुसरं सांगू शकतेस? त्या कार्यक्रमात ना मला एकतर स्वतःच महाराष्ट्र कळला, म्हणजे इतक्या अभिमानाने मी मिरवायचे की मी महाराष्ट्रीयन आहे, मी हार्ड कोर महाराष्ट्रीयन आहे, यु नो मिरवते म्हणजे लिटरली छाती ठोकपणे की एक मिनिट माझं माझ्या महाराष्ट्रावर खूप प्रेम आहे. आणि त्या ट्रॅव्हल शो मध्ये मला कळलं की किती माहिती आहे पण तुला महाराष्ट्राविषयी, काय माहिती आहे, काहीच माहिती नव्हतं, हे माहिती होतं तुला, हे माहिती होतं, हे अशा कितीतरी गोष्टी आहे ना त्या त्या शोनी मला शिकवल्या की हे तुलाच माहिती नव्हतं हे असं घडतं इथे. सो असे अशा एक रियालिटी चेक होता, इन्फॉर्मेशन होती. ऑल्सो मला ट्रॅव्हलिंग इतकं आवडतं त्यामुळे माझी चंगळ होती, खाण्यापिण्याची म्हणजे काय चंगळ केली आहे, विचारता सोय नाही. आणि मला आवडतं की यु नो कोकणात गेले तर तिकडची संस्कृती पाहणं, ते कसे राहतात, त्यांचे काय विचार आहेत. नागपुरात गेल्यानंतर खानदेशी माणूस कसा बोलतो, इकडची माणसं विदर्भातली माणसं कशी बोलतात, ते काय खातात, त्यांच्यात काय डिफरन्स आहे. धारावी मी बघितलं, किती दिवसांची माझी इच्छा होती की यु नो एशिया बिगेस्ट स्लम, ऍक्च्युली ही काय अभिमानाची गोष्ट नाही परंतु फॅसिनेशन आहे की धारावीत आज जाऊन बघितलं पाहिजे. करोडोंची उलाढाल होते धारावीमध्ये, पण आणि कसे एवढ्याशा जागेमध्ये लोक कसे राहतात हे मला बघायचं होतं, पण कोण नेणार आपल्याला धारावीत, यांनी मला नेलं. अशा खूप ठिकाणी मी जिथे जाऊ शकत नव्हते तिथे त्यांनी मला नेलं. मी आयुष्यात पहिल्यांदा स्कुबा डायव्हिंग केलं त्या शो मध्ये, ऍडव्हेंचरस काही एक दोन स्पोर्ट्स केले. सो मज्जा आली मला आणि मला आवडेल असं करायला. मला इन जनरल पण हिंडायला खूप आवडतं, वेगवेगळ्या देशांमध्ये राज्यांमध्ये मी वेळ मिळेल तसा मी फिरत असते, तर मला फारच म्हणजे एक माणूस म्हणून मला आणखी मच्युअर केलं या शोने. वा वा मस्त. तू मॅच्युअर्डली कविता सुद्धा खूप छान लिहितेस, तुला कळलं कधी मी छान लिहू शकते, मला छान सुचतंय? सुवासिनीच्या सेटवर कळलं मला जेव्हा मी पुणे सोडलं आणि मुंबईत स्थायिक झाले, तेव्हा माझ्या आयुष्यात 360 degree चेंज होता ना, स्थित्यंतर टू द नेक्स्ट लेवल असं होतं. कारण मी कधीच कुटुंबाला सोडून राहिलेले नव्हते, मी कधीच मुंबईत राहिलेले नव्हते. सुवासिनीच्या वेळेला तू पहिल्यांदा आलीस मुंबईत राहायला? त्याच्या आधी एक मालिका मी केली होती जी 4 महिने चालली आणि ते महेश कोठारे प्रोडक्शन हाऊसची मी मराठी साठीची फिरुनी नवी जन्मे नवी. ओके. सो तेव्हा खरं पहिल्यांदा राहिले, पण स्थायिक ऍसच किंवा मी इथली आहे का हे होईपर्यंतच ते संपली मालिका. सो सुवासिनीमध्ये मी जरा स्थिरावले. ऑल्सो तो जरा मोठा शो होता, स्टार प्रवाह ते नंबर 1 होतो, हायएस्ट TRP होता आमच्याही मालिकेला. सो तिकडे मला आपल्या आपल्या ओ येस होतीस त्या मालिकेमध्ये येस, पण तेव्हा आपण एवढ्या गप्पा नाही मारल्या, पण नंतर मैत्रिणी झालो खरं तर. तर तेव्हा म्हणजे मेंटली मी स्टेबल तेव्हा झाले. पहिल्या मालिकेत मलाच कळत नव्हतं काय, म्हणजे कधी कधी शूटिंगला मला मी 1 तास आधी पोहोचायचे आणि कधी कधी मला 2 तास उशीर व्हायचा, कारण मुंबईतल्या कधी वेळेला कुठे जायचं आणि किती वाजता निघालं पाहिजे ह्याचं गणितच मला कळायचं नाही. कळलं ना, आपण 8 एक्सप्रेस हायवेला असतो तर आपण 1/2 तास पोहोचतो, पण 8:30 वाजले तर आपल्याला 2 तास लागतात. सो हे जे ना ते मला कळतच नव्हतं की कसं काय. माझ्याकडे गाडी नव्हती, मी तेव्हा बसने ट्रॅव्हल करायचं, ट्रेनने ट्रॅव्हल करायचं वगैरे वगैरे. सो सुवासिनीमध्ये कमिंग बॅक टू द कोर पॉइंट, तेव्हा मी मेंटली स्टेबल झाले, तेव्हा माझ्याकडे गाडी पण आली, छोटीशी ऑल्टो होती माझ्याकडे. सो तेव्हा मग मला इतर गोष्टी मग सुचायला लागल्या. ऑल्सो मी त्या सेटवर इतका वेळ घालवला की मध्ये मध्ये मला वेळ मिळायचा, स्वतः बरोबर घालवायला वेळ मिळायचा, तेव्हा मला सुचायला लागलं आणि मग मी ते लिहायला लागले. आधी पण मी लिहिलेलं आहे पण ते आता माझ्याकडे नाहीच आहे, ते सगळं गहाळ झालं. पण तेव्हा जे तेव्हापासून जे लिहिले त्या ती डायरी माझ्याकडे अजूनही आहे. आणि ऍक्च्युली सगळ्यात जास्त मटेरियल मी त्याच काळात लिहिले, 2013-14-15 मध्ये लिहिलेलं आहे. मध्ये मी काहीच लिहिलं नाही, डायरेक्ट कविता संग्रह छापायचा आहे आता, तेव्हा मी 1-2 कविता अजून लिहिल्या, 2-3-4 वगैरे. बर 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 बर. सो मेजर काम तेव्हाच आहे ते. पण तू खूप छान लिहितेस ग. आय डोंट नो, सी आय नो, मला क्वेश्चन मार्क टाका असं वाटतं, कारण मी फक्त स्वतःसाठी लिहिलं होतं, म्हणजे मला त्या दिवशी काय वाटत होतं याची नोंद असायला पाहिजे. आणि ती नोंद मी लिहित असताना डायरी लिहायची मला चांगली सवय होती खरं तर, मी ती पण नंतर बंद केली कारण लोक वाचतात. सो मी मग ते काहीतरी वेगळ्या स्वरूपात की लोकांना कळलं पण नाही पाहिजे अशा थॉट आणि लिहिलं पण गेलं पाहिजे, या ह्याच्यातून कविता स्फुरली, म्हणजे मग तो सुवर्ण मध्ये सापडला. नोट डाऊन, म्हणजे मी लिहिताना आहे ना मी
तारीख तर लिहितेच मी, वेळ पण लिहिते. अच्छा. म्हणजे 9 जानेवारी 2022 रात्री 1 वाजता हे पण मी लिहिते. तर वेळा सगळ्या रात्री 12 वाजता 1 वाजता 3 वाजता 4 वाजता असं असणार. कारण संभाव रात्रीत सुचतं मला, पण रात्रीत सुचतं, पण मी काय करते, मी उठते, लिहिते आणि मग परत झोपते. कारण ते सकाळी परत मला नाही, ते नीट नाही आठवत. बरं, आता एवढं कौतुक केलं तर काहीतरी ऐकव ना. येस येस, फॉर शुअर. वाव, दाखव मला. सुंदर, खूपच प्राजक्त प्रभा. अँड आय एम व्हेरी ग्लॅड की अभिनय अभिनय, अँकरिंग अँकरिंग, पण कवयित्री म्हणून पण लोकांनी फार प्रेम दिलं मला. हो ना, तिसरी आवृत्ती विद इन द 6 मंथ्स आली, असं मला फारच अप्रूप आहे. सो सगळ्या प्रेमावरच्या कविता आहेत, विरह कविता आहेत, विरहाची गाणी आहेत थोडक्यात मी म्हणेन, किंवा मोटिवेशनल काहीतरी स्टफ आहे. एक काम करते मी, ॲज अन आर्टिस्ट म्हणून काहीतरी लिहिलेलं आहे ते मी ऐकवते. की बहुतांश जणांना असं वाटतं की किती भारी तुम्ही ऍक्टर आहात, किती मस्त ना, लोक सेल्फी काढायला येतात, पण असं नसतं. असं नसतं, अगदी असंच गुडी गुडी दिसतंय तसं नाहीये. आम्ही हसत राहतो सतत, पण या हसण्यामागे बरीच मोठी मोठी दुःख लपलेली आहेत मित्रांनो. अजिबातच हे फार गुडी गुडी क्षेत्र नाहीये, अजिबातच नाही फॉर दॅट मॅटर. सो त्यात होणारी त्यात होणारा जो त्रास आहे ना, तो मी एका ठिकाणी नमूद केलेला आहे. आणि मी बिंग खूप ऑनेस्ट व्यक्ती, म्हणजे मला असं वाटतं मी अतिशय, म्हणजे नको इतकी ऑनेस्ट आहे, इतकी नाहीये गरज. चालेल एक फिल्टर कि थोडं चालेल मॅनिप्युलेशन, थोडं कर, या क्षेत्राची गरज आहे, पण ते जमत नाही. जमत नाही तर ते आणि त्याचा त्रास होतो, त्याचा पण त्रास होतो. तर त्याचं ते रोखठोक म्हणणं आहे ना, ते या कवितेत आलेलं आहे. ऍज अन आर्टिस्ट म्हणून लिहिलेली कविता आहे, आपल्या इंडस्ट्रीसाठी लिहिलेली कविता आहे खरं तर. की हॅलो, तुम्ही असे वागताय, पण माझं म्हणणं असं आहे की प्लीज असे वागा. तर म्हणणंच आहे लेखिकेचं, कवयित्रीचं, की सत्य दिसू दे. कारण आपलं क्षेत्र जसं आहे की ते सगळं आभास असतं, आभासी आहे. आणि करेक्ट उलटं म्हणणं आहे, सत्य दिसू दे, सत्य दिसू दे. मुखवटे गळू दे, चेहरा दिसू दे. मुखवटे म्हणजे आपण सतत एक मुखवटा घेऊन फिरत असतो ना, आपले आत आपण जे असतो ते फक्त घरी एकांतात असतो ते खरे. सो अदरवाईज बरेच वेळेला मुखवटे घेऊन फिरतात. तर मुखवटे गळू दे, चेहरा दिसू दे, भ्रम तुटू दे, धुकं विरू दे, सत्य दिसू दे. वा, मधाळ बोलणे किती छान. मधाळ बोलणे, वचने, कौतुक यांची कृती होऊ दे. वा, बहुतांश वेळेला होतच नाही तेवढंच असतं होत. यांची कृती होऊ दे. स्वप्ने आशा नको, चटणी भाकरी चालेल, पण घास खरा असू दे. वा वा, सत्य दिसू दे. वा, कमाल. योग माया हटू दे. आपण पण आपल्या आपल्या भोवती पण एक असतं ना, माया असतं की आपल्याला वाटत की आपण कोणीतरी फार मोठे आणि आली म्हणते काही नाही, कोणीच नाही असतो, तुला बाहेर राज्याचा खंड कोणी ओळखत नाही, असं जे आहे ना. तर काय, तर आपण पण आपल्या आपल्या भोवती काहीतरी उभं केलेलं आहे नसलेलं कदाचित. तर ते योग माया हटू दे आपल्या भोवतीचा, आपण खरा हेतू कळू दे समोरच्या. बरोबर, योग माया हटू दे, खरा हेतू कळू दे, मोह सुटू दे, भय संपू दे, लख उजेड पडू दे, सत्य दिसू. वा वा वा. परंतु कवयित्रीचं म्हणणं आहे, परंतु कधी वाटते विना मृगजळ. तर हे सगळ्याला मी ताशरे ओढले आतापर्यंत की हे असं पाहिजे खरं 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 खरं. पण कधी वाटते विना मृगजळ, भंपक आशा, मोह, स्वप्न रंजन, जगावयाची इच्छा राहील का मग कोणाचं. जर हे सगळं नसेल बरोबर तर जगायची इच्छा राहील का. परंतु कधी वाटते विना मृगजळ, भंपक आशा, मोह, स्वप्न रंजन, जगावयाची इच्छा राहील का मग कोणास. म्हणून भीती वाटते म्हणावयास की फक्त सत्य दिसू दे. म्हणून भीती वाटते म्हणावयास की फक्त सत्य दिसू दे, मग मधात घोळवलेले असत्य तरी पसू दे. असत्य तरी पसू दे. किती गड. म्हणजे काय ना, सत्य नसलेलं पण पचत नाही, असत्य पण पचत नाही, कसं करायचं. पण तेवढं तरी कर देवा, जर मी जर भंपक आशा, मोह, स्वप्नरंजन नसेल माझ्या आयुष्यात आणि ते पचवण्याचं एवढं धाडस पण नसेल, तर निदान जे खोटं आहे, माहितीये खोटं आहे, पण ते पचत पण नाही ना, तेवढं तरी कर मग माझ्यासाठी. वा, असं
सुंदर, खूप सुंदर. थँक्यू. सो आता पुढे काय काय करायची इच्छा आहे? गुड क्वेश्चन. आणि 24 तास पुरतील का तुला? नाही पुरणार. खरंच इतक्या गोष्टी मला करायच्या आहेत ना. एकतर मी म्हटलं जसं समाजासाठी मला खूप काय करायची इच्छा आहे, म्हणजे मी समाजाचं देणं लागते खूप मोठं. पण तू करतेस ना सोशल वर्क? खूप कमी करते मी. जेवढं मला जेवढं वाटतं त्यातलं मी काहीच करू शकत नाही असं मला वाटतं. की समटाईम्स असंही वाटतं की जरा हे बाजूला ठेवून फक्त हे करावे 5 वर्ष, म्हणजे मी व्यवस्थित लक्ष देऊ शकेन. असं खूप काय काय आहे. सो ते झालंच. त्याच्यानंतर नृत्यासाठी बरंच काय करायचं आहे. अभिनेत्री म्हणून सुद्धा मला असं वाटतं की मी माझं बेस्ट काम केलंच नाही अजून, असं मला अजूनही वाटतं. याला काय अर्थ आहे? म्हणजे मी जी आहे, माझ्यातलं जे बेस्ट पोटेन्शियल आहे ते तुम्ही पाहिलेलंच नाही अजून. सो ते त्या प्रोजेक्टसाठी ट्राईंग हार्ड टू अचीव्ह दॅट. ऑल्सो मला विविध भाषांमध्ये पण काम करायची इतकी इच्छा आहे. मी मध्यंतरी तेलुगू शिकत होते फॉर दॅट मॅटर. मला प्रचंड साऊथ फिल्म्स आवडतात, साऊथ हिरोज आवडतात. सो वेगवेगळ्या संस्कृती जाणून घ्यायला, तिकडे काम करायला वैविध्यता असली पाहिजे आयुष्यात या एका गोष्टीसाठी असेल कदाचित. तर आणि सरते शेवटी समाज प्रबोधन झालं पाहिजे आपल्या यु नो प्रॉडक्ट मधून. काहीतरी समाजाला दिलं पाहिजे, नुसतंच एंटरटेनमेंट नाही. बरोबर. तुमच्यातला माणूस काहीतरी हल्ला पाहिजे, त्याला काहीतरी मिळालं पाहिजे. बरोबर. काहीतरी कुठेतरी जाग झालं पाहिजे, काहीतरी मिळालं पाहिजे, तर तुम्ही काहीतरी केलं. तर अशा पद्धतीचे प्रॉडक्ट्स करण्यासाठी, प्रोजेक्ट्स करण्यासाठी आय एम व्हेरी ईगर. आणि त्याच्यासाठी मी प्रयत्नशील आहे, त्याच्या मागे लागली आहे. सो अभिनेत्री म्हणून, एक सोशल वर्कर म्हणून, एक ह्युमन बिंग म्हणून खरं तर फॉर दॅट मॅटर खूप गोष्टी करू पाहतीये. आय होप 24 तास पुरावेत. पण मी म्हणेन तर ध्यान आणि योगा मी करत राहिले ना तर आय बी ऑन ट्रॅक. त्याच्यामुळे मला तो वेळ थोडा थोडा, तेही करतेस तू मला माहितीये, ते करते म्हणून तरी एवढं तरी होत नाही. तर यातलं नुसतंच वाटत खूप जणांना राहतं आणि कृती कशाचीच होत नाही. तर मला वाटतंय 100 कृती 10 तरी होतीये इज बिकॉज ऑफ दॅट. पण वाटतंय 100 निदान 50 झालं पाहिजे, ह्यासाठी मी ते जास्त करणार आहे. सो दॅट मला ट्रॅक मिळत राहील की हे भंपक आहे, हे नको करू, हे वायफळ आहे, हे कर, हे त्याच्यामुळे मला मिळत राहतं. सो ते पण मी करत राहील. वा, मस्त राजू, खूप छान वाटलं, बरं वाटलं तुझ्याबरोबर. म्हणजे मी नेहमीच गप्पा मारते पण आपले विषय वेगळे वेगळे असतात. ट्रबल शूटिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हे जास्ती असतं. पण आज वेगळ्या विषयांवरती बोललो, रादर वेगवेगळ्या विषयांवरती बोललो. खूप मजा आली. तुझी जेवढी स्वप्न असतील तेवढी सगळी सगळी पूर्ण होऊ देत असा आशीर्वाद आहे तुला माझ्याकडून आणि दिलके करीबच्या माझ्या सगळ्या प्रेक्षकांकडून सुद्धा. थँक्यू. थँक्यू गाईज. मी परत सुरुवातीला जे म्हटलं होतं मी परत रिपीट करेन की प्रेक्षकांचं प्रेम आहे म्हणून तरलो असं मला खूप वाटतं सातत्यानं. इतके धक्के खाल्लेत आत, जे गोड हसणाऱ्या चेहऱ्या मागे ते लोकांना वाटतं की इतकी मस्त स्मूथ आयुष्य आहे ते दिसायला. पण गंमत काय असते माहिती आहे, आपण ते दाखवत नाही म्हणून लोकांना वाटतं की ए हिला काय प्रॉब्लेम असेल. पण असं नाही. पण मग ते जो स्ट्रेंथ काय आहे किंवा मोटिवेशन काय आहे, बळ कशातून मिळतं, तो तुमच्या प्रेमा ऍब्सोल्युटली. सो असेच काय म्हणत माझा बॅकबोन आहात, असेच राहा. थँक्यू सो मच अगेन. आणि अशी माणसं माझ्या आयुष्यात आहे याच्यासाठी पण मी खूप ग्रेटफुल आहे की मी रात्री 3 पण फोन केला ना तरी ती उचलणार आणि ती धावत येणार माझ्यासाठी. अशी खूप कमी माणसं आहेत माझ्या आयुष्यात पण ती आहेत, ती अशी आहेत. सो याचही मला, आय एम व्हेरी ग्लॅड की तू माझ्या आयुष्याचा भाग आहेस. आय लव्ह यू. आणि तुम्ही सगळेजण पाहत राहा दिल के करीब.